छत्रपती शिवराय जन्म 1630 स्वराज्याची स्थापना अवघ्या 17व्या वर्षी 1647 आणि मृत्यू 1680 साली कारकिर्द अवघी 50 वर्षे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्म 1657 राज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर लगेच 1681 साली आणि मृत्यू 1689 साली म्हणजे त्यांची कारकिर्द अवघी 32 वर्षांची झाली. या कारकिर्दीत त्यांनी 120 लढाया लढल्यात आणि त्यातली एकही हरली नाही. त्यांच्या कुशल रणनीतीने मुघल पुरते जेरीस आलेले होते, परंतु 1689 साली औरंगजेबाने त्यांना कटकारस्थान करून कपटीपणाने अटक केली आणि औरंगजेबाने त्यांना मुस्लिम धर्म स्वीकाराल तर जीवदान देऊ अशी अट घातली, परंतु संभाजी महाराजांनी ती अट एका क्षणात धुडकावून लावली. पुढे औरंगजेबाने त्यांच्यावर 40 दिवस अनन्वित अत्याचार केले आणि हालहाल करून मारलं आणि संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी आणि धर्मासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. मित्रांनो, त्यावेळी जर शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली नसती तर आज अफगाणी जनतेची जी अवस्था आहे ती अवस्था आज आपली झाली असती. आणि म्हणूनच छत्रपती शिवरायांचे हे उपकार संपूर्ण भारतवर्ष कधीच विसरू शकणार नाही. एकेकाळचे अक्कलकोट संस्थान हे छत्रपतींच्या राजघराण्याच्याच वंशजांच्या अधिपत्याखाली एकेकाळी होतं, तर त्या राजघराण्याचा आज आपण इतिहास पाहणार आहोत आणि त्यासाठी आज आपण जाणार आहोत अक्कलकोट येथे तिथल्या राजवाड्याला भेट देण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, मी संजय जोशी, वेलकम टू माय चॅनल गो टू टुरिंग. मित्रांनो, अजूनही तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येत जातील. मित्रांनो, तुमच्यापैकी कित्येकजणं श्री स्वामी समर्थांचे भक्त असतील आणि कित्येकदा अक्कलकोटला देखील दर्शनासाठी जात असाल, परंतु छत्रपती फतेहसिंह भोसले महाराज आणि त्यांच्या राजघराण्याबद्दल तुम्ही कधी ऐकलं नसेल आणि म्हणूनच आज मी तुम्हाला घेऊन चाललो आहे त्यांच्या राजवाड्याकडे. तर चला मग. तर मित्रांनो, हा दिसतोय हा आहे अक्कलकोट येथील त्यांचा जुना राजवाडा आणि आपण आता इथे आलो आहोत हा नवीन राजवाडा याला असं म्हटलं जातं. हा नवीन जरी असेल तरी याचं कन्स्ट्रक्शन चालू झालं 1910 आणि संपलं 1923. अक्कलकोट संस्थानाची कारकिर्द ही ग्लोरी आणि ब्रेवरीने तर भरपूर होतीच, परंतु संस्थानाच्या इतिहासात काही मनाला चटका लावून जाणाऱ्या ट्रॅजेडीसुद्धा घडल्या आहेत. तर त्यांचा हा इतिहास अतिशय इंटरेस्टिंग आहे आणि तो जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. तर मित्रांनो, जसे आपल्याला माहिती आहे की वडूज येथे संभाजी महाराजांची हत्या केली गेली आणि त्याच्यानंतर औरंगजेबाने रायगडावरती जे भोसले कुटुंबीय होते, जे राजघराणे होते, त्यातल्या सगळ्या मेंबर्सना ते दिल्लीला घेऊन गेले आणि तिथल्या मालमत्तेची सगळी लूट केली. हे तर तुम्हाला माहिती आहे. आणि त्या कुटुंबियांमध्ये मुख्य होते तिथले संभाजी महाराजांचे जे पुत्र होते शाहू महाराज, ज्यांचं वय खूप लहान होतं, तर त्यांनासुद्धा घेऊन गेलेत. आणि वैशिष्ट्याची बाब ही आहे की त्यांना तिथे खूप त्यांनी व्यवस्थित त्यांचं पालनपोषण केलं, व्यवस्थित ठेवलं त्यांना, तिथेच त्यांचे शिक्षणही पूर्ण झाले. आणि नंतर 1707 औरंगजेबाचा मृत्यू झाला, परंतु त्यानंतर मात्र शाहू महाराजांची तिथून सुटका करण्यात आली आणि ते जेव्हा महाराष्ट्रात परत आले त्यावेळी इथे दोन मतप्रवाह निर्माण झाले की शाहू महाराज हे छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र आहेत आणि त्यांचाच या गादीवरती हक्क आहे. आणि त्याचवेळीस महाराणी ताराबाईने आत्तापर्यंत संभाजी महाराजांच्या पाठीमागे इथली सगळी इथला सगळा कारभार त्यांनी सांभाळलेला होता, त्यामुळे त्यांचा हक्क आहे असा सांगणारा दुसरा मतप्रवाह होता आणि त्याच्यामुळे त्यांच्यात खटके उडू लागले आणि त्याची परिणिती एका युद्धात झाली आणि शाहू महाराजांनी हे युद्ध जिंकले देखील. परंतु त्याचवेळीस त्या युद्धामध्ये महाराणी ताराबाईंचा एक समर्थक
जो पाटील होता त्याचं नाव सयाजी लोखंडे, तर तो मारला गेला. आणि मग त्याची पत्नी तिच्या लहान मुलाला घेऊन शाहू महाराजांकडे आली आणि त्याला महाराजांच्या चरणावर ठेवलं आणि विनंती केली की आपणच आता याचा सांभाळ करावा. महाराजांना देखील तिच्या विनंतीला मान देऊन त्या छोट्याशा मुलाला आपला माणसच पुत्र म्हणून स्वीकारलं आणि ज्याचं नाव आधी राणोजी लोखंडे होतं त्याचं नाव, ही जी पहिली लढाई ते जिंकले, पहिलीच लढाई त्याच्यामध्ये फते झाली म्हणून त्याच्यावरनं त्या मुलाचं नाव फतेसिंह असं ठेवलं आणि त्याचं नामकरण झालं फतेसिंह राजे भोसले. तर हेच ते पहिले फतेसिंह राजे भोसले आणि ते खूप हुशार, शूर आणि पराक्रमी होते. तर त्यांचा पराक्रम पाहून, त्यांची कामाची पद्धत पाहून शाहू महाराज त्यांच्यावर खूप खुश झालेत आणि त्यांना अक्कलकोट शहर आणि आजूबाजूचे 110 गावं त्यांना जागीर म्हणून दिली आणि त्याच्यातनंच या अक्कलकोट संस्थानाचा जन्म झाला. फतेसिंह महाराजांनी 40 वर्ष राज्य केलं आणि या त्यांच्या कार्यकालामध्ये ते स्वतः सुखी राहिलेत आणि प्रजेला देखील सुखी ठेवलं. ते त्यांच्या कामात अगदी चोख होते आणि त्यांना बाकी जगामध्ये काय चाललेलं आहे, बाकी आजूबाजूच्या राज्यामध्ये काय चाललेलं आहे, कोण कुणावरती आक्रमण करते याच्याशी त्यांना काही घेणं देणं नव्हतं. ते भले आणि त्यांचं राज्य भलं होतं आणि नाही कधी त्यांचं विस्तारवादी धोरण होतं. त्यांच्यानंतर गादीवर आले शहाजीराजे, जे त्यांचे पुतणेच आणि इथून पुढे संस्थानाला काहीशी उतरती कळा लागली. 1818 ते 1820 या कार्यकाळामध्ये पेशव्यांची पेशवाई गेली आणि इंग्रजांनी सातारच्या संस्थानाला परिपूर्ण अशी सत्ता बहाल केली आणि त्यांच्या खाली जवळपासची जी छोटी छोटी संस्थानं होती, जसं भोरचं संस्थान, औंधचं संस्थान आणि अक्कलकोटची अशी 4-5 ठिकाणची जी संस्थानं आहेत ती त्यांच्या आधिपत्याखाली दिली. आणि हे अक्कलकोट संस्थानाला कदापि मान्य नव्हतं, त्यामुळे त्यावेळेसचे सातारचे राजे प्रतापसिंह राजे भोसले यांच्यावर संस्थानाचे वारंवार खटके उडू लागले. इथून पुढचा 1849 पर्यंतचा काळ हा अक्कलकोट संस्थानासाठी अतिशय वाईट होता. पुढे 1849 सातारचे संस्थान खालसा करून इंग्रजांनी त्यांच्या आधिपत्याखाली अक्कलकोटचे स्वतंत्र असे राज्य निर्माण केले. तरी देखील 20व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत अक्कलकोट संस्थान हे तसे कमकुवतच राज्य होते. दरम्यानच्या काळात शहाजी राजेंच्या नंतर मालवजी राजे दुसरे आणि त्यांच्यानंतर शहाजी राजे तिसरे यांनी गादीचा कार्यभार सांभाळला. तर शहाजी राजे तिसरे यांना अपत्य नव्हतं आणि त्यांच्या 3 राण्या होत्या. तर त्या 3 राण्यांनी जवळच्याच सातारच्या जवळच्या एका गावातनं एका छोट्या मुलाला दत्तक घेतलं आणि हेच ते फतेसिंह राजे भोसले तिसरे. तर फतेसिंह राजे भोसलेंचं शिक्षण आणि पालनपोषण हे ब्रिटिश पद्धतीनेच केलं गेलं, जेणेकरून त्यांच्यावर ब्रिटिशांचे संस्कार आणि ब्रिटिशांची शिस्त ही बाणवली जाईल, जेणेकरून ते एक कार्यक्षम असे राज्यकर्ता होतील आणि ते ब्रिटिशांच्या शब्दाच्या बाहेर देखील नसतील. पुढे जाऊन त्यांनी इंडियन आर्मीची ऑफिसर कोरची एक्झाम दिली आणि पासही झालेत आणि पुढे जाऊन पहिल्या महायुद्धामध्ये ब्रिटिशांच्या बाजूने लढले देखील. महाराज हुशार, तडपदार आणि शूरवीर होतेच, त्याबरोबर ते सुधारणावादीही होते. त्यांनी अक्कलकोट शहरामध्ये बऱ्याचशा सुधारणाही केल्यात. आता अक्कलकोटला नवीन झळाळी प्राप्त झालेली होती. त्यांनी या नवीन राजमहालाची निर्मिती हे लंडनच्या बंकिंग होम पॅलेस सारखी केलेली होती आणि याला फतेह सिंग महाल किंवा बेला विस्टा असंही म्हटलं जायचं. त्यावेळी या तरुण तडपदार रुबाबदार राजाचं वय होतं 29 वर्ष. काही कामानिमित्त राजे पुणे शहरात आलेले होते आणि राजांच्या अचानक पोटात असह्य वेदना सुरू झाल्या आणि डॉक्टरांनी त्यांना तपासल्यानंतर सांगितलं की तुम्हाला एक्सरे करावा लागेल. आजकाल आपण सहजरित्या एक्सरे करतो, परंतु त्या काळी सोडियम सल्फेटचं द्रावण प्यावं लागायचं आणि त्याच्यानंतरच एक्सरे केला जायचा आणि त्यावेळीच त्यांना ससूनमध्ये जाऊन एक्सरे करावा लागणार होता आणि ससूनमध्ये गेल्यानंतर तिथल्या कंपाऊंडरने चुकून त्यांना सोडियम सल्फाईडचं द्रावण पिण्यास दिले आणि त्यामुळे त्यांना विषबाधा झाली आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. इतक्या लहान वयात इतक्या बहुआयामी व्यक्तिमत्व असणाऱ्या तरुण तडपदार राजाचा मृत्यू सगळ्यांच्या मनाला चटका लावून गेला. खरं या राजाच्या
अनेक क्वालिटीज होत्या, त्याच्यामधली एक होती की त्यांना दुर्बिणीचा प्रचंड शौक होता आणि त्यांच्याकडे त्या काळी भारतातली सर्वात प्रगत दुर्बीण होती जी या टॉवरवर, तुम्हाला टॉवर दिसतो त्या टॉवरवर बसवलेली होती. आजही ती बडोद्याच्या म्युझियममध्ये बघायला मिळते. वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रास्त्र जमा करणं हा त्यांचा छंद होता आणि आजही त्यांचा हा संग्रह या महालामध्ये अजूनही एका म्युझियममध्ये तुम्हाला बघायला मिळतो. आणि आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला घेऊन जाणार आहे तो संग्रह. त्यांच्या मागे त्यांच्या पत्नी आणि त्यांचा मुलगा विजयसिंह राजे भोसले, जे त्यावेळी त्यांचं वय फक्त 7 ते 8 वर्षाचं होतं, त्यामुळे त्यांच्या पत्नी राणी ताराबाई यांनी राज्याचा कारभार सांभाळला आणि विजयसिंह राजे भोसले मोठे झाल्यानंतर त्यांनी तो गादीचा कारभार बघण्यास सुरुवात केली आणि 1934 साली त्यांचा ग्वालियरच्या राजकन्या कमला राजे यांच्याबरोबर विवाह झाला. त्यानंतर नवदाम्पत्य अक्कलकोटला आले आणि 5व्या का 6व्या दिवशीच त्यांच्या कारला ॲक्सिडेंट झाला, ज्याच्यामध्ये कमला राजे यांना काही इजा झाली आणि त्यामुळेच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. आणि त्यामुळे विजयसिंह राजे भोसले यांना अतिशय वाईटरित्या मानसिक धक्का बसला. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांचा विवाह बडोदा संस्थानाच्या राजकन्या निर्मला राजे यांच्याबरोबर झाला, परंतु त्यांचं पुढे नीटसं काही जमलं नाही, त्यामुळे ते विभक्त झाले आणि निर्मला राजेंनी राजकारणामध्ये खूप चांगली गती प्राप्त केली. आणि नंतर 1947 साली राजे विजयसिंह राजे भोसले यांनी अक्कलकोट संस्थान हे भारतामध्ये विलीन करून दिले. त्यानंतर त्यांचा 1951 साली मृत्यू झाला आणि नंतर त्यांचे धाकटे बंधू जयसिंह राजे भोसले हे गादीवर बसले आणि 1960 साली तर अक्कलकोट संस्थान खालसा केलं गेलं. जयसिंह राजे भोसले यांच्या 2 कन्या संयुक्ता राजे भोसले आणि सुनीता राजे भोसले यांनी खालसा व्हायच्या आधी काही वर्ष संस्थानाचा कारभार सांभाळला होता. आत्ता काही वर्षांपूर्वी त्या दोघींचं निधन झालं आणि आजही मालोजी राजे तिसरे या संस्थानाचे वारसदार आहेत. आणि मित्रांनो, आजही तुम्ही जर अक्कलकोटला जाऊन पाहिलं तर जुना राजवाडा आहे तो अतिशय वाईट अवस्थेत आहे आणि नवीन राजवाडा जर म्हणाल तर त्याचीही स्थिती ही फारशी चांगली नाही, तो दुर्लक्षितच आहे. मी देखील जेव्हा या वाड्याला भेट दिली त्यावेळीस मला या तुटक्या गेटमधनं आतमध्ये प्रवेश करावा लागला आणि तिथून वाड्याच्या मागच्या बाजूला तिथे तिकीट विक्री केली जाते आर्मरी म्युझियम बघण्यासाठी, ज्या ठिकाणी फोटोग्राफी अलाउड नाही आहे. तर त्यासाठी मी तुम्हाला काही इंटरनेटवरनं काही फोटोग्राफ्स घेऊन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत, ते बघू शकता तुम्ही. ते फतेहसिंह महाराजांचं कलेक्शन आहे. तर मित्रांनो, पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी. तोपर्यंत गुड बाय.